शुभंकर पहिला सिनेमा ना म्हणजे मला तरी वाटते पहिला सिनेमा एवढ्या जेन्युइन आणि एवढ्या हम्बल डिरेक्टर प्रोड्युसर ॲक्टर्स को ॲक्टर्स एव्हरी वन अख्ख्या टीम बरोबर मला तरी असं वाटलं नाही की मी कुठल्या ग्रुप बरोबर काम करतो एका फॅमिली बरोबरच मी शूट करतोय आणि एक आम्ही स्वतःसाठी आमच्या घरासाठी एक फिल्म बनवतोय मला असं खूप वाटलं. सो तो पहिलाच एक्सपिरियन्स होता आहे मित्र म्हणून तर मी असं बसलोय फॅमिलीची पण दिग्दर्शक म्हणून तर रितेश भाऊ बरोबर तू काम केलं मी कधी दिग्दर्शक म्हणून काम नाही केलं अर्थात एक छोटासा सीन आम्ही केलाय याच्यामध्ये मी आणि सिद्धू पण एक सत्याचा बॅकबोन सत्याचा कणा आधार हे करत असताना काय तू आहेस तुझ्या वैयक्तिक आयुष्यात असं कोणी सत्य आहे तुझा खरं तर ॲक्च्युली जेव्हा मला हे कॅरेक्टर आलं माझ्या आयुष्यात माझ्या फॅमिली बरोबरच मी जर कोणाला मानत असेल तर मी माझ्या मित्रांना मानतो कारण की माझ्यासाठी प्रायोरिटी वाईज फॅमिली मित्र असे नाही आहे ते एकत्रच येतात कारण की ते माझे फॅमिली झाले. आता जेव्हा ह्या प्रकारचा एक रोल आला सो व्हॉट आय रिअली थिंक इज की तुम्ही कुठला रोल करताय हे मित्राचा रोल करताय वगैरे हे इम्पॉर्टंट नसून मित्र तुमच्या आयुष्यात काय रोल पूर्ण करतोय साकारतोय हे खूप गरजेचं आहे. आणि जॉन्टी म्हणून हा क्या मुलगा आहे तर मला वाटतं की तो मित्र म्हणून पण आहे तो त्याच्यासाठी एक पालक म्हणून पण आहे तो आमचं एक कन्सर्न होतं की तो त्याची गर्लफ्रेंडही आहे पण एक सगळ्या तर ह्या सगळ्या भूमिका जे जो एक माणूस निभावतो तो एक ॲक्च्युली एक मित्र असतो. आणि हे झालं ऑन स्क्रीनचं पण डिरेक्टर वाईज सर आणि ॲज अन ॲक्टर ऑल्सो तो जो स्विच मी बघितला आहे आणि तो स्विच करणं खूप कठीण जातं ॲक्टर म्हणून पण आपल्याला कळतं की आपल्याला एक 360 degree पण विचार करायचा आणि प्लस सत्या म्हणून पण त्यांना विचार करायचा आहे. सो हे मला खूप मला तरी वाटलं शिकण्यासारखंच आहे आणि ते नक्कीच आहे. आणि आम्ही ऑफ स्क्रीन पण आम्ही खूप चांगलं आमचं बॉन्डिंग झालेलं आहे आणि ऑफ स्क्रीन मध्ये रितेश देशमुख ही व्यक्ती ऑफ स्क्रीन मध्ये तुम्हाला असं ट्रीट म्हणजे लिटरली मी काम करत असताना माऊलीच्या वेळेचा माझा अनुभव मी तुला सांगतो यांना दोन भाऊ आहेत पण तिसरा भाऊ म्हणून मला ट्रीट केला इतका प्रेमळ माणूस आहे इतकं प्रेम आज आहे आणि आउटस्टँडिंग काम केलं आहे चित्रपटात त्यांनी ऍक्टर म्हणून आणि डिरेक्टर म्हणून पण रवी बोला विलन विलनची नागिन निघाली आलं तर किती वाजली आधीच आला असता वेळ नाही रे नाही ठीक आहे वेळ अंदाज झाला की आपल्याला काय नाही का नाही तर रवी हे काय आहे नर्म विनोदी करत करतच पुढे जायचं असतं नाहीतर काय आहे शेवटी प्रेक्षकांनी यावं आधी पत्रकारांनी यावं त्यांनी ते पोहोचवावं मग प्रेक्षकांनी यावं आणि हे सगळे येणार आहे ते त्याच्यात तू डायरेक्ट विलन म्हणून एस्टॅब्लिश म्हणजे खरंच हे माझं लक आहे की मला रितेशजींच्या डिरेक्टरियल डेब्यूमध्ये काम करायला मिळालं आणि पहिला माझा मी महाराष्ट्रीयन आहे आणि मराठी चित्रपटाची कधीच कशी मला ऑफर आली नाही तर हा माझा पहिला पिक्चर आहे आणि पहिलं काम आहे आणि ते यांच्याबरोबर आणि यांच्या प्रोडक्शनबरोबर करायला मिळालं तर इट वॉज अन अमेझिंग एक्सपिरियन्स. हा बात आहे यार म्हणजे मी मागच्या चित्रपटात केलं होतं विलन मला इतकी वर्ष लागली मला 25वं वर्ष आहे माझ्या करिअरचं नाही पण जितू मी टू बी व्हेरी ऑनेस्ट सगळ्यांना मला हे सांगायचं आहे की मी ॲज अ नट म्हणून फक्त लाईन ज्या माझ्या लाईन्स होत्या त्या फक्त तोंडपाठ करून सेटवर यायचो कारण पहिल्या दिवशी जेव्हा आम्ही शूटिंग करत होतो ज्या रीतीने रितेशजीने मला ब्रीफ दिलं कॅरेक्टरचं म्हणजे ही वॉज सो क्लिअर अबाउट दिस कॅरेक्टर त्यात म्हणजे ट्राऊझरचा कलर कुठला असणार कुठले शर्ट्स असणार त्याच्या हातात घड्याळ कुठलं असणार तो चालणार कसा बोलणार कसा ही गेव मी सच अन एक्सलंट ब्रीफ. त्याच्यानंतर मी ह्यानं स्वतः सांगितलं की मी माझं अजिबात डोकं चालवणार नाही आहे तुम्ही मला जसं सांगणार तसं मी परफॉर्म करणार
an excellent director to work with. काम खूप चांगलं झालं मित्रा. थँक्यू. चित्रपटामध्ये एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.